आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळमध्ये अनोख्या पद्धतीने गांधी जयंती साजरी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमी स्वच्छता अभियान. विद्यार्थ्यांच्या मनातून अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यासाठी शिरोळ येथील जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून येथील समस्त लिंगायत स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महात्मा गांधी हे नाव घेतलं की ग्राम स्वच्छता डोळ्यासमोर येते. देशात विविध ठिकाणी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. मात्र शिरोळ येथील जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता अभियान तर राबवलंच, पण त्याला जोड दिली अंधश्रद्धा निर्मूलनाची. त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी येथील लिंगायत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवलं. शिरोळमध्ये लिंगायत समाज बांधवांसाठी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत समाजाच्या वतीनं पाण्याची सोय, बसण्यासाठी पायऱ्या, रात्रीच्या वेळी चालणारा सौर दिवा अशी व्यवस्था केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नियोजनपूर्वक झाडे लावली आहेत. या स्मशानभूमीत जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी सर्व परिसर स्वच्छ झाडून सर्व कचरा गोळा केला. त्याचबरोबर परिसरातील सर्व झाडांना पाणी घालण्यात आलं. यावेळी प्राचार्य सावकावे सर यांच्यासह लिंगायत समाजाचे मनोहर फल्ले, राजू फल्ले यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलं. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, त्याचबरोबर भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, या जयंतीनिमित्त वृक्ष संवर्धन, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्ष संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम स्वच्छता अभियान या अंतर्गत जनता हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या समवेत शिरोळ येथील समस्त लिंगायत समाज स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान, त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये इयत्ता 11वी व 12वीचे प्रथम व द्वितीय वर्षाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. या कार्यक्रमाला गेली 8-9 वर्ष जनता हायस्कूलनं दत्तक घेतल्यासारखा प्रकार आहे या ठिकाणाला. आणि या समाजातील काही व्यक्ती, बऱ्याचशा व्यक्ती, मनोहर फल्ले, राजू फल्ले, दत्ता कुंभार, भुशिंगे साहेब अशा विविध मान्यवरांचा सदैव हातभार असतो. त्यांचे सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत असते आणि या मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांना सदैव श्रमदानाची प्रतिष्ठा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करायला सदैव मदत होत असते. त्यामुळं सर्व विद्यार्थीसुद्धा उत्साहानं सहभागी होतात. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही या स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी आलो आहोत. हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्त्व कळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थिनींचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचं हे कार्य कौतुकास्पद होईल असं मला वाटतं. त्याप्रमाणे जनता स्कूलचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आम्हाला सामाजिक उपक्रमात मदत करतात आणि प्राचार्य कायकर सर यांचंसुद्धा आम्ही आभार मानतो. तसेच महान कार्याच्या वतीनं संदेश दिले, तुम्ही आमची दखल घेतला, त्याबद्दल तुम्ही तुमचा आभार.